दक्षिण नागपूरमध्ये 27 ठिकाणी नेत्रनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरांमध्ये 15,320 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली तर 127 रुग्णांची शस्त्रक्रिया. यासोबत 7,112 गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आलेले. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भव्य लाभार्थी मेळाव्याला प्रमुख उपस्थिती लावल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठान नागपूरद्वारा या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतल्याचं पाहायला मिळालंय. लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी गेल्या महिन्याभरात 30 कॅम्प झाले. 15,000 लोकांनी कॅम्पमध्ये भेटी दिल्या. 6,447 लोकांना आज या ठिकाणी एकावेळी चष्मे वाटप होत आहे. मी स्वर्गीय भानुताई गडकरी प्रतिष्ठानचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या आशीर्वादाने या प्रतिष्ठानने आम्हाला 27 दिवस सहकार्य केलं. IGMC ने केलं, GMC ने केलं, शालीनताई मेगा हॉस्पिटलने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि त्यामुळे आम्ही 15,000 पेशंट तपासू शकलो. आज 6,000 पेशंटला चांगल्या क्वालिटीचा चष्म्याचं या ठिकाणी वितरण होत आहे. ते आम्ही ऑर्डर देऊन मागवलेले आहे. मला आनंद आहे की माझ्या दक्षिण नागपुरातील जनतेचं माझ्यावरचं प्रेम आज 5 वर्षांनंतरही कमी झालेलं दिसत नाही. तुफान गर्दी आहे. हा हॉल पूर्ण भरलेला आहे. मागच्या हॉलमध्ये सुद्धा पाय ठेवायला जागा नाही. मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की आपण सेवेची मला संधी दिली, पुढे संधी द्याल. निरंतर जीवनभर आयुष्यभर आपली सातत्याने सेवा करत राहील अशी ग्वाही देतो. आणि परमेश्वर मतदार राजा जनता जनार्दन मला सातत्याने आशीर्वाद देत राहील अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. पक्ष जी जिम्मेदारी देईल ते निश्चितपणे करेल पण मला आशा आहे कारण मी दक्षिण नागपूरसाठी गेल्या 15 वर्षापासून खपतोय. मी दक्षिण नागपूर सजवलेलं माझ्या घरासारखं. दक्षिण नागपुरात माझ्या हातून 1200 कोटीच्या वर कामं झालेली आहे. जे जे सांगितलं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मला आशा आहे जनता जनार्दन निश्चितपणे मला या ठिकाणी पुन्हा सेवेची संधी देईल. नाही, हा प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे. प्रत्येकजण आपापल्या प्रतिष्ठानचे कार्यक्रम करत असतात. प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना ज्यांना बोलवायचं तर त्यांना बोलवलं आणि सेवा ही परमधर्म ज्यांच्या मुळात आहे असे पाहुणे असायला पाहिजे असं मला वाटतंय. तसे पाहुणे आम्हाला मिळालेले आहे. माननीय नितीनजी फार सेवेचं काम करतात. त्यामुळे नितीनजी आहे, डॉक्टर पद्मश्री डॉक्टर महात्मे साहेब आहे, राजेशजी आहे, राजेशजी आमचे पालक आहे. त्यामुळे सेवा करणाऱ्या लोकांना पाहुणे बोलवलं पाहिजे असं कदाचित प्रतिष्ठानं ठरवलं असेल, मला त्याची माहिती नाही. धन्यवाद. आज आम्हाला किती चष्मा मिळालेला आहे सुधाकर साहेबांचे खूप खूप धन्यवाद. यासाठी चष्मा वाटप जे आहे ते अतिशय सोयीस्कर पद्धतीने सुरू आहे. धन्यवाद.